असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर सोलापूर आयोजित 2001 पासून सातत्याने आयोजित करण्यात येणारे सोलापुरातील एकमेव बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक भव्य प्रदर्शन स्थापत्य 2019 दिनांक 1, 2 व 3 फेब्रुवारी 2019 रोजी, स्थळ हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर। नागरी समस्या संदर्भात रत्नमंजिरी नगर मधील महिलांनी दिले पालिका आयुक्तांना निवेदन। सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागातील रत्नमंजिरी नगर येथे पाण्याची पाईप जुनी असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा वारंवार समस्या निर्माण होत आहेत। तसेच या भागात रस्ते, पतदिवे, स्वच्छता होत नसल्यामुळे या भागातील महिला रहिवाशांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले। या दरम्यान रत्नमंजिरी नगरमधील महिला रहिवाशांनी आवाज महाराष्ट्राचा या वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या व्यथा मांडले। माझं नाव वासंती बाबूराव कोकणे, राहणार धुळे सोलापूर रत्नमंजिरी नगर सोसायटी। आमच्या इथे रोड नाही, पाण्याच्या समस्या, लाईट नाही, लहान मुलं सकाळी शाळेत जातात पाण्याचे प्रॉब्लेम, पाण्याचे नळ तोडून टाकतात। बाहेरचे लांबचे लोक असतात, ते इथं पाणी आलं की पाणी वाढतात। 2 वर्ष झालं, लोकांचे सगळे रस्ते झालेले आहेत, आमचे रस्ते झालेले नाही, तरी ताबडतोब आम्हाला आमच्या समस्या रोड, पाणी आणि लाईट हे तिन्ही आमच्या गरजूच्या वस्तू आहेत, अगदी रोजच्या जीवनातल्या आवश्यक गरजा आहेत, त्या आमच्या पाठपुरावा करावा। आम्ही सगळे टॅक्स वगैरे आमचा क्लिअर आहे, आमचा बोलायचा अधिकार आहे, आम्ही बोलू शकतो। लाईट आणि नळाचा हा प्रॉब्लेम आहे आणि पावसाळ्यात अतिशय त्रास होतो, तर आम्ही तुम्ही लक्ष द्यावे हे विनंती। आम्हाला अत्यंत गरजेचं म्हणजे पाण्याची आहे, दुसरं मत आहे लाईटची, तिसरं मत आहे रोडची, वेळेवर पाणी व्यवस्थित सोडत नाही, एवढंच आपलं म्हणजे त्यांचं कर्तव्य त्यांनी पूर्ण करावं। आम्ही सगळं त्यांचं टॅक्स वगैरे सगळं भरतो पूर्ण व्यवस्थित। रोड आणि नळाचा आम्हाला प्रॉब्लेम भरपूर आहे, सकाळी पाणी अजिबात आम्हाला कसलंच येत नाहीये। आता 2 महिने झाले एक थेंब ही पाणी आम्हाला नाहीये, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मुलं शाळेत जातात, आमच्या नळाला पाणीच येत नाहीये, काहीच पाणी येत नाही, लहान मुलांना शाळा आम्ही नगरसेवकाला भेटायला गेलो पण ते नाही भेटले आम्हाला। यावेळी रत्नमंजिरी नगर मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते।